पुलिस प्रशासन काम करण्यामध्ये कुठेतरी त्याच्यामध्ये कमतरता जाणवतो. माननीय उपमुख्यमंत्र्यांना देखील पालकमंत्र्यांनी या सगळ्या परिस्थितीचे अवगत केलेलं आहे. मला असं वाटतं की या घटना थांबवण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या 10 दिवसांमध्ये नगर शहरामध्ये बदल झालेला सर्वसामान्य जनता आणि व्यापारी वर्गाला दिसेल. नगरमध्ये आमच्या बाजार समितीच्या निवडणुकीने आम्ही जिंकलेलो आहोत. राज्यस्तरावर काय घडामोडी घडलेल्या आहेत हे आमचे नेते माननीय फडणवीस साहेब आणि वरिष्ठ पातळीवरच्या घडामोडी आहेत. त्या संदर्भात आम्ही मला वाटतं की काय बोललेले आहे त्यामुळे आज आपण निर्बंध केलेले आहेत. काल जी अहमदनगर शहरामध्ये घटना घडलेली आहे व्यापाऱ्यांवर तशी दुर्दैवी घटना आहे. मला असं वाटतं की पोलीस प्रशासन काम करण्यामध्ये कुठेतरी त्याच्यामध्ये कमतरता जाणवतो. माननीय पालकमंत्री महोदयांनी या संदर्भात गंभीर दखल घेऊन येत्या 10 दिवसांमध्ये पुढच्या हे जे सगळं चित्र नगरमध्ये आहे निर्माण झालेलं आहे अतिक्रमणधारक आहे तर या सगळ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश माननीय पालकमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. माननीय उपमुख्यमंत्र्यांना देखील पालकमंत्र्यांनी या सगळ्या परिस्थितीचे अवगत केलेलं आहे. मला असं वाटतं की या घटना थांबवण्याच्या दृष्टिकोनात पुढच्या 10 दिवसांमध्ये नगर शहरामध्ये बदल झालेला सर्वसामान्य जनता आणि व्यापारी वर्गाला दिसेल. ठाकरे गट आपण आरोप केला जातो की भाजपकडून दबाव आणून राष्ट्रवादी देखील फोडण्याचा प्रयत्न केला जातो. कसं पाहता नाही अरे बाबा ते नगरमध्ये आमच्या बाजार समितीचे निवडणुकीने आम्ही जिंकलेलो आहोत. राज्यस्तरावर काय घडामोडी घडलेल्या आहेत हे आमचे नेते माननीय फडणवीस साहेब आणि वरिष्ठ पातळीवरच्या घडामोडी आहेत. त्या संदर्भात आम्ही मला वाटतं की काय बोललेले